बांधकाम सामानाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकाचे डंपर अडवून 30,000 लाच मागून ती खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारताना अमळनेर पोलीस ठाण्यातील हवालदारासह खाजगी पंटराला धुळे एसीबीने रंगेहात अटक केली. घनश्याम अशोक पवार असे हवालदाराचे तर इम्रान खान शब्बीर खान पठाण खाजगी पंटरचे नाव आहे. तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांचा बांधकाम मटेरियलचा व्यवसाय आहे. अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी 7 जानेवारी रोजी तक्रारदार यांचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून 30,000 लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून तक्रार केली होती, त्यानुसार धुळे एसीबीने सापळा लावला. खाजगी पंटर इम्रान खान यांच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे पवार यांनी सांगितल्यानंतर दोघांना एसीबीने अटक केली. धुळे एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली. केंद्र शासनाचा नागरिक सुरक्षा कायदा हिडन अँड रन रद्द करण्याच्या मागणीसाठी अमळनेर टॅक्सी युनियनसह इतर वाहनचालक व मालकांच्या विविध संघटनांनी स्टेरिंग छोडोचा नारा देत एक दिवस बंद पाळत या कायद्याचा निषेध नोंदविला. दिवसभर टॅक्सी स्टँड परिसरात निदर्शने व घोषणा दिल्यानंतर दुपारहून तिरंगा चौकातून मोर्चा काढून प्रांत कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला. यानंतर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन नायब तहसीलदार यांनी स्वीकारले. बंदमुळे प्रवासी व व्यापारी बांधवांची गैरसोय झाली. अमळनेरकरांसाठी अत्यंत चिंतेची बातमी आहे. अमळनेर शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. अमळनेरमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक साधारण 190 ते 200 जवळपास असल्याने हवेमध्ये प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले असल्याचे समोर आले आहे. याबाबत साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक डी ए धनगर यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यातच कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे. पर्यावरणात वातावरणीय बदल झाल्यामुळे अनेक आजार बळावले आहेत. सकाळी तीव्र धुके वातावरणात असते. या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होणे स्वाभाविक आहे. त्यातच अमळनेरमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एअर क्वालिटी इंडेक्स कमालीचा वाढलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी तोंडावर मास्क घेऊन बाहेर पडावे, कारण अमळनेर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक साधारण 190 ते 200 जवळपास असल्याने हवेमध्ये प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे. 150 वर हवेचा निर्देशांक जाणे हे काळजी करण्यासारखे असते. त्याहून अधिक हवेचा निर्देशांक जेव्हा 201 वर जातो तेव्हा खूप काळजी करण्यासारखे असते. हवेमध्ये जेव्हा कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन, सल्फर डायऑक्साईड यांचे व इतर वायूंचे प्रदूषण वाढते तेव्हा हवेचा निर्देशांक वाढतो. त्यामुळे प्रदूषक वायू हवेमध्ये मिसळले जाणार नाहीत यासाठी काळजी घेणे गरजेचे असल्याचे डी ए धनगर यांनी सांगितले असून त्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले आहे. अमळनेर येथे होणाऱ्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला आहे. साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच चॅटबॉट QR कोड सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर संमेलनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. संमेलनात सहभागी होण्यापासून संमेलनस्थळी पोहोचल्यानंतर सर्वांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईलवर मिळणार आहेत. युवा वर्गाला देखील संमेलनात सहभागी करून घेण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात तरुणाईकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सरपंच देवानंद बहारे, जयवंत गुलाबराव पाटील, अशोक पाटील, शिवाजी पारधी यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दहिवद रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण, निंभोरा अमळगाव दहिवद रस्ता डांबरीकरण, बौद्ध विहार बांधकाम, गाव दरवाजा बांधकाम या कामांचे भूमिपूजन, तर आमदार निधी अंतर्गत अहिल्यादेवी चौक सुशोभीकरण, रस्ता काँक्रिटीकरण, तलाठी कार्यालय आदी कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. स्वर्गीय श्री एम एस मुंदडा विद्यालयातील विद्यार्थिनी भूमिका अहिरे हिने तालुकास्तरीय हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेत शहरी भागातून प्रथम क्रमांक पटकाविला. राष्ट्रभाषा हिंदी दिवस निमित्त अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित्त तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा 2023 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील 51 माध्यमिक विद्यालयाचे 4,600 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. भूमिका अनिल अहिरे हिला पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. भूमिकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. स्वर्गीय श्री एम एस मुंदडा विद्यालयातील विद्यार्थिनी भूमिका अहिरे हिने तालुकास्तरीय हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धेत शहरी भागातून प्रथम क्रमांक पटकाविला. राष्ट्रभाषा हिंदी दिवस निमित्त अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित्त तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी सामान्य ज्ञान स्पर्धा 2023 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील 51 माध्यमिक विद्यालयाचे 4,600 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. भूमिका अनिल अहिरे हिला पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. भूमिकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लोंढो येथील चाकू हल्ल्यातील प्रमुख आरोपी सोनू उर्फ संदीप पारधी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून न्यायालयाने 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लोंढो येथील ढाब्यावर पिण्याच्या पाण्यावरून वाद होऊन जानवे येथील संदीप उर्फ सोनू पारधी यांच्यासह अजय पारधी, जगन्नाथ पारधी यांनी मालक मनोहर पाटील यांच्यासह पवन धनगर, योगेश पाटील, काळू भिल यांच्यावर चाकू हल्ला केला होता. पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने अजय व जगन्नाथ दोघांना त्याच दिवशी अटक केली होती. सोनू फरार होता, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे यांनी न्यायाधीश एलमाने यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 11 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी पकडण्यात आलेले अजय पारधी याला सुद्धा 11 पर्यंत पोलीस कोठडी व जगन्नाथ पारधी याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.